बामनोली गावात विशालदादा प्रतिष्ठानच्या वतीनं संपूर्ण गावाला सॅनिटायझरचं वाटप करण्यात आले. गावाला कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीनं दक्षता घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विशालदादा प्रतिष्ठानला विनंती केल्यानंतर गावातील प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझर देण्यात आले. यावेळी नगरसेवक मनोज सरगर, सतीश कोरे, सरपंच राजेश सन्नोळी, ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच प्रकाश घुटुगडे, नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज बामनोली येथे विशालदादा युवा प्रतिष्ठानच्या वतीने सॅनिटायझरचं वाटप करण्यात येत आहे. या वाटपाच्या कार्यक्रमाच्या उपस्थित सांगली मिरज महानगरपालिकेचे नगरसेवक मनोजदादा सरगर, विशालदादा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडूदादा पाटील, पंचायत समिती सदस्य सतीश कोरे, बामणी गावचे सरपंच व आमच्या बामणी गावातील सर्व नागरिक उपस्थित आहेत. जर वेळी विशालदादा प्रतिष्ठान युवा प्रतिष्ठानतर्फे मागच्या वर्षीसुद्धा कोरोनाच्या काळात पूर्ण गावाला सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं होतं. परवासुद्धा मी विशालदादांना कॉल केला, दादा कोरोनाचा फैलाव बामणी वाढत आहे त्यामुळे तुम्ही परत एकदा सॅनिटायझरचा आम्हाला पुरवठा करावा. आमच्या बामणीच्या ग्रामपंचायतीच्या मागणीला मान ठेवून विशालदादांनी आमच्या पूर्ण गावाला सॅनिटायझरचं वाटप परत एकदा त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे मी विशालदादा युवा प्रतिष्ठानचं व विशालदादांचं मी बामणी ग्रामपंचायतच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो.